शहीद जवानांच्या कुटुंबियांना सदन कमांड मदतीचा हात देईल. शहीद जवानांनी देशासाठी जे बलिदान दिले ते व्यर्थ जाऊ देणार नाही असा विश्वास पुणे सदन कमांड प्रमुख एस के सयानी यांनी व्यक्त केला आहे. पुण्यात सदन कमांडच्या वतीने काश्मीर सीमारेषेवर ज्या जवान अधिकारी यांनी दहशतवादाचा खात्मा करण्यास महत्वाची कामगिरी केली आहे अशा जवान आणि अधिकारी यांना विविध पदके देऊन सदन कमांडचे प्रमुख एस के सैनी यांच्या हस्ते गौरवण्यात आलंय. त्यानंतर त्यांनी उपस्थित जवानांशी संवाद साधलाय. या देशातील नागरिक हा आर्मीकडे सुरक्षेच्या दृष्टीने विश्वासाने पाहत असतो. त्याचा विश्वास सार्थ करणे ही आर्मीची जबाबदारी आहे. सीमारेषेवर ज्या जवानांनी देशासाठी बलिदान दिलं आहे त्यांच्या कुटुंबियांना मदत केली जाईल असं मत एस के सैनी यांनी यावेळी व्यक्त केलंय. And determination. As far as Southern Command is concerned, as I mentioned to you, the largest command which has an area of responsibility which is strategically very important and contributes overwhelmingly to the GDP of the country. I wish to assure you that the Southern Command is ready to discharge its assigned mandate and fulfill its constitutional obligations with the current capabilities. We continuously keep the emerging technologies and threats in mind so that we can effect refinements in our doctrines as well as induct new weapon systems and equipment which are future ready. Since the command has a land border and almost 7000 kilometers of the coastline, jointness with other services, that is the Air Force and the Army, is an operational imperative for the command. We do lot of joint training as well with others. भारतीय सेना ही देशाचे संरक्षण करण्यास नेहमीच तत्पर असते. सदन कमांड ही इतर कमांडपेक्षा मोठी असून या कमांडच्या माध्यमातून विविध देशाशी युद्ध सरावबाबत शिबिरे घेतली जातात. पुलवामाच्या घटनेनंतर सदन कमांड ही अशा घटनांना तोंड देण्यास नेहमीच सज्ज असून याबद्दलची खबरदारीही घेतली जाईल असंही एस के सैनी यांनी यावेळी सांगितलंय.